नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी चा जो गणित भाग 2 हा विषय, ज्याला की आपण भूमिती असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 3 आहे त्रिकोण, आणि या त्रिकोणातील सराव संच 3.3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. तर 3.3 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, आकृतीमध्ये दाखवलेली माहिती पहा. ही सगळी माहिती दिलेली आहे आकृतीमध्ये. एक्स बी दिलेला आहे, त्या बीतला अर्धा भाग तेथे दिलेला आहे एक्स, आणि ए सी बी 50° दिलेला आहे. हा ए सी बी 50°, तर त्याच्या आधारावर आपल्याला काय करायचं, कोण ए बी टी, ओके, कोण ए बी टी आणि कोण ए सी डी ची माप आपल्याला शोधायचे. आता याच्यामध्ये आणखीन एक माहिती दिलेली आहे प्रश्नामध्ये, की हा जो एक्स च्या खाली असणारा कोण आहे तो 60° आहे आणि इथे वाय आहे. तर ही सुद्धा माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता बघा, त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर ए सी म्हणजे हा कसला त्रिकोण आहे, समद्विभुज त्रिकोण आहे. बघा त्याच्या उत्तरामध्ये आपण कशा प्रकारे लिहिणार आहोत, तर उत्तर लिहित असताना त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर काय दिलेलं आहे, ए सी, म्हणजे हा कसला त्रिकोण झाला, समद्विभुज. मग समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयावरून, तो समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय काय सांगतो, जर तो त्रिकोण समद्विभुज असेल म्हणजे त्याच्यातल्या कोणत्याही दोन बाजू जर समान असतील, तर ज्या दोन बाजू समान आहेत त्याच्या समोरासमोरील कोण सुद्धा काय असतात, समान असतात. म्हणजे बघा, कोण ए बी सी बरोबर काय येणार आहे, कोण ए सी डी. कुठला प्रमेय वापरला आपण, समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. मग याच्यामध्ये ए सी बी किती अंश आहे, सॉरी ए सी बी, ए सी बी बरोबर, बघा कोण ए बी सी आणि कोण ए सी बी हे समान मापाचे आहेत. तर कोण ए सी बी किती अंश आहे, 50°, त्यामुळे कोण ए बी सी सुद्धा किती असणार आहे, कोण ए बी सी बरोबर एक्स आहे. एक्स म्हणजेच किती, कारण हे दोन्ही समान असल्यामुळं 50°. त्यामुळे थोडक्यात ए बी सी किंवा एक्स बरोबर किती आला, 50°. आता त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण बघा, जो खालचा त्रिकोण आहे बी सी डी, त्याच्यात सुद्धा दोन बाजू समान आहेत बी डी आणि डी सी, म्हणजे तो सुद्धा समद्विभुज आहे. तर बघा, त्रिकोण बी सी डी मध्ये ही अशी समान चिन्ह दिलेली आहेत, बी डी बरोबर सी डी, म्हणजे तो सुद्धा कसला झाला, बी डी बरोबर सी डी. मग बी डी बरोबर सी डी म्हणजे याच्यात सुद्धा कुठला वापरणार, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयावरून. तो समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय काय सांगतो आपल्याला, तर त्रिकोण जर समद्विभुज असेल तर त्याच्या ज्या दोन बाजू समान आहेत त्या दोन बाजूंच्या समोरील कोण सुद्धा काय असतात, समान असतात. म्हणजे सी बी डी, कोण सी बी डी बरोबर कोण बी सी डी, कोण बी सी डी म्हणजे सी बी डी, सॉरी कोण बी सी डी म्हणजेच कोण आहे, बघा प्रश्नामध्ये बी सी डी म्हणजे वाय आहे, तो पण किती असणार आहे, 60. बी सी डी वाय म्हणजेच किती अंश, 60°. तर ही दोन उत्तरं आपण मिळवलीत. आता प्रश्नातली दोन उत्तरं मिळवूयात, कुठले कुठले कोण शोधायचे आहेत, कोण ए बी डी. आता बघा, कोण ए बी डी, तर कोण ए बी डी कसा असणार आहे, तर हा एक्स आणि हा 60 हे दोन्ही मिळून काय होणार आहेत, कोण ए बी डी होणार आहे. बरोबर, मग कोण ए बी डी बरोबर काय असणार आहे, एक्स अधिक 60°. मग एक्स ची किंमत किती आलेली आहे बघा, 50, म्हणजे कोण ए बी डी एक्स ची किंमत 50 आणि पुढचा 60 का ते बघा, ए पी डी कसा असणार आहे, हा एक्स आणि हा 60 मिळून ए बी डी तयार होणार, पूर्ण
ए बी डी हा कोण तयार होणार, म्हणजे 60 आणि 50 किती येणार, ए बी डी बरोबर 110 अंश, हे पहिलं उत्तर आपल्याला मिळालं. आता त्याच्या एकाखाली एक लिहा, मी तिथे समोर लिहितोय. दुसरा आपल्याला बघा प्रश्नात शोधायचा आहे, कुठला कोण शोधायचा, ए सी डी शोधायचा, कुठला कोण शोधायचा, कोण ए सी डी. आता कोण ए सी डी बघा आकृतीमध्ये, कोण ए सी डी म्हणजे कोण असणार आहे तो 50 अधिक y असणार आहे बरोबर, म्हणजे 50 अंश अधिक y. तर कोण ए सी डी बरोबर 50 अधिक y, म्हणजे बघा याच्यामध्ये y ची किंमत इथे आपण शोधलेली आहे 60 अंश, म्हणजे कोण ए सी डी बरोबर किती येणार आहे, 110 अंश. म्हणजे याची किंमत 110 आली आणि याची किंमत किती आली, 110 अंश. हे दोघं काय झाले, समान मापाचे झाले. दोघांची किंमत किती येणार आहे, 110 अंश. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा, काटकोण त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी किती ते विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, एक काटकोण त्रिकोण जर आपल्याला दिला असेल, त्रिकोण ए बी सी असं समजा तो काटकोण त्रिकोण आहे, कारण त्यातला एक कोण आहे 90 अंश. आता त्यावर समजा कर्णावर काढलेली, कर्णाची लांबी आहे 15 आणि त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी किती, मध्यगा म्हणजे ती काय करते, समान भागात त्याला विभागते, समजा डी असं आहे तर बी डी ही मध्यग आहे समजा, तर त्या मध्यगेची लांबी काढायची. आता त्यासाठी काय करूया आपण, समजा त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी 90 अंश आहे, म्हणजे तो काटकोण त्रिकोण झाला, कर्ण ए सी बरोबर 15 आणि बी डी ही मध्यगा आहे, बी डी ही काय मध्यगा, म्हणजे बी डी बरोबर किती ते आपल्याला शोधायचं. तर इथं तो प्रमेय लिहा, काटकोण त्रिकोणात काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेली मध्यगा किंवा कर्णाची मध्यगा कर्णाच्या निम्मी असते, हा प्रमेय आपण बघितलेला आहे. काय असतं, काटकोण त्रिकोणात जे तुम्ही कर्णावर मध्यगा काढता, म्हणजे कोण, आता इथं कर्णावर मध्यगा कोण काढले, बी डी, तर ती कर्ण, कर्ण कोण आहे, ए सी, त्याच्या निम्मी असणार आहे. हा तो आपल्याला प्रमेय सांगतोय कर्णाच्या निम्मी. मग बी डी बरोबर ए सी किती दिलेला आहे, 15, 15 ला 2 ने भागा, म्हणजे तुम्हाला कोण मिळून जाईल, बी डी मिळून जाईल, किंवा 15 च्या निम्मे, निम्मे काढायचे असेल तर 2 ने भागा त्याला. आता हे कच्चं काम आहे, मी तुम्हाला इथेच सोडवून दाखवतो. बेसातीत 14 उरले 1, संख्या संपल्या की दशांश चिन्ह द्या इथं आणि वरती. इथे 0 जशा लागतील तशा घेऊ शकता. 10 आले 2 5 10 म्हणजे 7.5 सेंटीमीटर दिला असेल तर सेंटीमीटर लिहा, नसेल तर एकक लिहा, 7.5 एकक. बी डी बरोबर किती आलेला आहे, 7.5 एकक. तर अशा प्रकारे हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू बरोबर 90 अंश, पी क्यू बरोबर 12, क्यू आर बरोबर 5 आणि क्यू एस ही पी आर ची मध्यगा असेल, तर क्यू एस किती येतोय तो शोधायचा. तर त्यासाठी तुम्ही काय करणार, आधी त्रिकोण पी क्यू आर हा काढणार. त्रिकोण पी क्यू आर याच्यामध्ये क्यू 90 अंश आहे, पी क्यू 12, क्यू आर 5 आणि मग क्यू एस काढायचा आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू बरोबर 90 अंश, तर याच्यामध्ये काय करायचं, आपण पायथागोरसचा प्रमेय वापरायचा किंवा पायथागोरसचा सिद्धांत.
पायथागोरसच्या सिद्धांतावरून किंवा सिद्धांतां सॉरी पायथागोरसच्या सिद्धांतानुसार। तर तो पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग। आता कर्ण कोण? 90 अंशाच्या समोरचा जो असेल तो काय असणार आहे तुमचा? कर्ण। म्हणजे पी आर हा काय झाला? कर्ण। कर्णाचा वर्ग बरोबर पाया कोण आहे? खाली दिलेला क्यू आर। क्यू आरचा वर्ग अधिक उंची कोण आहे? पी क्यूचा वर्ग। पी आर वर्ग बरोबर क्यू आर वर्ग अधिक पी क्यू वर्ग। मग पी आरचा शोधायचा आहे आपल्याला। पी आर वर्ग बरोबर पी क्यू क्यू आर। क्यू आर किती दिलेला आहे? 5। तर त्याची किंमत ठेवा 5 चा वर्ग अधिक पी क्यू चा वर्ग, म्हणजे तर 12 चा वर्ग। तर पी आर वर्ग बरोबर 5 चा वर्ग 25। कारण का? 5 चा वर्ग 5 गुणिले 5 किती येणार? 25। तसं 12 गुणिले 12 करून बघा 144। आणि जर का तुम्ही या दोघांची बेरीज केलीत पी आर वर्ग बरोबर, तर ती किती येणार आहे? 169। आता वर्ग जाण्यासाठी काय करायचं? वर्गमूळ घेऊन, किंवा तुम्ही अगदी सविस्तर लिहू शकता दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन। मग वर्गमूळ घेऊन काय येणार? पी आरचा वर्ग आणि इकडे 169चा वर्ग। मग इथे वर्गाला वर्गमूळ गेलं, पी आर बरोबर 169चं वर्गमूळ 13। पी आर बरोबर किती आले? 13 आले। आता आपल्याला खरं तर काय शोधायचं आहे? क्यू एस। हा बघा इथे, हो तर परत एकदा आकृती काढतो, परत तुम्हाला आकृती काढायची गरज नाही, तुम्ही पहिल्याच आकृतीमध्ये तसं लिहिलं तरी चालेल। पी क्यू आर आहे आणि समजा ही मध्यगा काढली आपण, पी क्यू आर हा 90 अंश, क्यू एस ही मध्यगा। मग आपल्याला प्रमेय माहित आहे काय? की काटकोण त्रिकोणात कर्णाची मध्यगा किंवा कर्णावर काढलेली मध्यगा, कर्णाची मध्यगा काटकोण त्रिकोणात कर्णाची मध्यगा कर्णाच्या निम्मी असते। कर्णाच्या निम्मी अर्धी, हा निम्मी असते, सॉरी कर्णाच्या निम्मी असते। हा प्रमेय लायचा, बघा काटकोण त्रिकोणात कर्णाची मध्यगा, तिची लांबी, मध्यगेची लांबी ही कर्णाच्या निम्मी असते। आता मध्यगा कोण आहे? क्यू एस। ओके, क्यू एस। कर्ण कोण आहे? 90 अंशाच्या समोरचा कर्ण पी आर, तर पी आरच्या निम्मी असणार आहे। म्हणजे बघा क्यू एस बरोबर पी आर किती दिलेला आहे? किंवा पी आर किती आला आहे आपला? 13। त्याला कितीने भागायचं आहे? 2 ने। तर इथं ते असं तुम्हाला कच्चं करून दाखवत होते, 13 ला 2 ने भागलं, 2 सख्ख 12, 13 तून 12 गेले 1 उरले, संख्या संपल्या की दशांश चिन्ह घ्या, इथे 0 10 2 5 0। म्हणजे क्यू एस बरोबर किती आला सांगा? 6.5 हे त्याचं अचूक उत्तर। तर हा प्रमेय तिथे लिहायला विसरायचं नाही, क्यू एस बरोबर 6.5। आता याच्यामध्ये काय केलं बघा, परत एकदा जरासं रिवाइज करू आणि मग पुढचा घेऊया। तुम्ही काय केलं? पहिल्यांदा कर्ण शोधून काढलात, कुठल्या? पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण शोधून काढलात, तो आला 13 आणि त्याच्या निम्मी काय असणार आहे? कर्णाच्या निम्मी। आता पूर्ण हा 13 आहे, तर कर्णाच्या निम्मी मध्यगा किती असणार आहे? 6.5। हा तर अशा प्रकारे हे शोधायचे। आता प्रश्न चौथा बघूया। तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया। प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, आकृतीमध्ये जो त्रिकोण पी क्यू आर दिलाय त्याची त्याच्यामध्ये जी हा मध्यगा संपात बिंदू आहे, जी टी बरोबर 2.5 आहे, तर पी जी आणि पी टी यांची लांबी आपण शोधून काढायची। तर याच्यामध्ये बघा जी दिलेली माहिती आहे, त्रिकोण पी क्यू आर मध्ये जी हा काय आहे? मध्यगा संपात बिंदू आहे।
मध्यगा संपाद बिंदु आहे। मग जर मध्यगा संपाद बिंदू असेल तर तो काय करणार आहे, जी हा मध्यगा कोण आहे बघा त्याच्यात, तर पीटी, जी हा पीटीला 2:1 या गुणोत्तरामध्ये काय करणार आहे, विभागणार आहे, गुणोत्तरात विभागेल। कोणत्या गुणोत्तरात? 2:1 या गुणोत्तरात विभागेल। मग 2:1 या गुणोत्तरात विभागेल म्हणजे काय, तर पीजीला जीटीचं मोठा भाग कोण आहे बघा, याच्या आकृतीमध्ये जर तुम्ही पुस्तकातल्या आकृतीमध्ये बघितलं तरी सुद्धा ओळखून येईल तुम्हाला, पीजी हा मोठा भाग आहे, पीजीला जीटीचं गुणोत्तर किती असणार आहे, 2:1, म्हणजे मोठ्या भागाचं गुणोत्तर 2 आणि लहान भाग जो जीटी आहे त्याचं गुणोत्तर 1। म्हणजेच हे अंश आणि छेदात कसं लिहू शकता, पीजी छेद जीटी बरोबर 2:1। मग आता पीजी शोधायचा आहे, प्रश्नामध्ये बघा हवं तर जीटी दिलेला आहे 2.5, तर त्याची किंमत खाली ठेवा 2.5 आणि 2:1। जर तुम्हाला पीजी शोधायचा असेल तर तिरकस गुणाकार करा, म्हणजे पीजी गुणिले 1 आणि 2.5 गुणिले 2, म्हणजे पीजी गुणिले 1 किती येणार आहे, पीजी येणार आहे 25 × 50 आणि एकानंतर पॉइंट द्यायचा म्हणजे 5.0, म्हणजेच पीजी किती येणार, 5 येणार। पीजी ची किंमत किती येणार आहे, 5। 5.0 म्हणजेच काय, 25 × 50 आले, एका संख्येनंतर पॉइंट द्या, 5.0 म्हणजेच 5, पीजी बरोबर 5 आला। आता त्याच्यानंतर बघा पीजीटी हे एकाच रेषेवर आहेत, आता दुसरा भाग मी त्याच्या इथेच पुढे लिहितो, तुम्ही एका खाली एक सगळी उत्तरं लिहा। तर बघा आकृतीमध्ये पी डॅश जी डॅश टी याचा अर्थ काय, तर पीजीटी हे एकाच रेषेवर आहेत, म्हणजे पूर्ण पीटी किती असणार आहे, पीटी बरोबर पीजी अधिक जीटी, पीजी अधिक जीटी। मग पीटी बरोबर पीजी ची किंमत आत्ताच आपण शोधले 5, जीटी किती दिलेला आहे 2.5, तर पीटी बरोबर, आता हे अतिशय सोपं आहे, 5 बेरीज करताना फक्त एवढी काळजी घ्या हा 2.5 आहे, म्हणजे 5 पॉइंट काही नाही, म्हणजे 0, म्हणजे 5.0 घ्यायची, मग ह्यांची बेरीज करा अशा पद्धतीने घेतला तरच बरोबर येईल, 5 म्हणजे 5.0 घ्यायचे आणि 2.5, 0 अधिक 5 5 आले, 5 आणि 2 7 7.5, म्हणजे पीटी बरोबर किती येणार आहे सांगा, 7.5, म्हणजे तुमचा पीजी आलेला आहे 5 आणि पीटी आलेला आहे 7.5। तर अशा प्रकारे हे काय करायचं तुम्ही सोडवायचं आहे, एकूण जे 4 प्रश्न आहेत ते 4 च्या 4 या व्हिडिओमध्ये आता पूर्ण झालेले आहेत, पुढचा जो सराव संच आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। ओके, थँक्यू।